घराचं स्वप्न असतं स्वतःच एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करतंय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येतात 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स सेंट्रल स्कूल जवळ पॉवर हाऊस रोड विटा. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. आज आपण भेटणार आहोत आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांना. नमस्कार सर. नमस्कार. सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला. 60 वर्ष एक हाती काँग्रेसची इथं सत्ता होती, तरी सुद्धा सांगलीची जागा स्वाभिमानीला सुटली, याचं कारण काय असं? कारण शोधायला आत्ता वेळ नाही आहे. काहीतरी असू शकेल, काही अडचणी असतील. पक्षाशी आणि विचाराशी आपण एकनिष्ठ असताना कधी कधी वरच्या लोकांच्या झालेल्या अडचणी समजून घ्यायच्या असतात. त्यामुळे काय कारण होतं पेक्षा आमच्या घरावर जबाबदारी आली त्यागाची. शेट्टी साहेबांना ह्या महाआघाडीत अकॉमोडेट करायचं होतं, त्यांना 2 जागा देणं गरजेचं होतं. इतर ठिकाणी नेत्यांनी चिन्ह त्यांचं घेऊन लढायला हवं होतं. आम्हा तरुणांवर एकदमच एवढी मोठी जबाबदारी द्यायला नाही पाहिजे होती, पण ती दिली गेली आहे, ती आम्ही स्वीकारली. वसंतदादांच्या घराला त्यागाची परंपरा आहे आणि धाडस आमच्यातनं आत्तापर्यंत झालेलं आहे आणि ह्या पुढेही होत राहील. पक्षाचा अंतर्गत संघर्ष यासाठी कुठेतरी जबाबदारी असं तुम्हाला वाटतं? मी सांगितल्याप्रमाणे त्यात संशय निश्चितच त्या प्रक्रियेमध्ये आला होता. जसे जसे आता दिवस पुढे चालले तसं बऱ्यापैकी लोकांकडनं दिसते की तसं झालेलं नाही. संशय येतात सगळ्यांना आलेला ना, सगळ्यांवर. मी माझ्या प्रचार शुभारंभाच्या भाषणातही बोललेलो की व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येकावर संशय आला होता, कारण खूप मोठी घटना घडली. मात्र आता असं वेळ दिसते, कदाचित ही डिमांड ऑफ द टाईम असेल, म्हणजे त्या वेळेची प्रसंगाची गरज होती आणि त्यामध्ये झालं असेल. आता तो विषय मागे टाकला आहे, आता निवडणुकीवर कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे लक्ष. तिथे वारंवार घराण्याशाहीचा आरोप होतोय, तर त्यावर तुम्ही काय सांगाल? नाही, स्वाभाविक आहे. आणि संसारात व्यवहारात ज्या क्षेत्रात आपले आई वडील असतात त्या क्षेत्रात ओढा असणं स्वाभाविक आहे. आणि तरीसुद्धा घराने म्हणून काय प्रत्येक वेळेला आम्हाला काही मिळेलच असं नाही. शेवटी आपलं कर्तृत्व, आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं आपण किती चांगलं करू शकतो ह्याच्यावर लॉंग टर्म पॉलिटिक्स ठरत असते. पिक्चर मूवीजमध्ये वडील ॲक्टर आहेत म्हणून मुलाला एखादा रोल मिळू शकेल, पण तो पुढे पॉप्युलर होईल का आणि पुढे पिक्चर मिळत राहतील का नाही हे शेवटी पब्लिक ठरवणार. त्यामुळे एखाद्या संधी मिळाली असेल वसंतदादांचा नातू म्हणून, पुढे जनता संधी वसंतदादांचा नातू म्हणून देईल असं काय नाही. विरोधक विचारतात की विशालदादांनी काय केलं, नातू म्हणूनच त्यांना उमेदवारी दिली, तर त्यावरती तुम्ही काय सांगाल? नाही, निश्चित मी माझ्या मागचं जे इक्वेजन आहे, मी जे वसंतदादांचा नातू असल्याचं ते मी वगळून चालणार नाही. आणि वसंतदादांचा नातू आहे, मी जे काय आजपर्यंत केले ते त्यांच्या घरात जन्माला आलो म्हणून करणं शक्य झालं. पण एक कर्तृत्व वेगळ्या वेगळ्या संस्थेंचे जबाबदारी स्वीकारत असताना आणि सांगली जिल्ह्यात कमकुवत होत चाललेली काँग्रेसला पुन्हा उभारी द्यायचं काम हे माझ्या माध्यमातून झालेलं आहे. त्यामुळे राजकारणात ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, संपर्क ठेवणं, लोकांच्या अडीअडचणी समजून घेणं, त्यांना कधी धीराचं बोलणं देणं, त्यांना त्यांच्या अडचणी समजून घेऊन सोडवणं, ह्या बाबतीत मी अग्रेसर राहिलेलो आहे आणि गेले 20 वर्ष राहिलेलो आहे. तर मला वाटते की 20 वर्ष राजकारणात काम केल्यावर एखादं पद मिळते तर त्यात प्युअरली डायनेस्टी नसेल, थोडंफार कर्तृत्वसुद्धा असू शकेल. हो, लवकर सुरुवात मिळाली हे मात्र मान्य केलं पाहिजे. काही लोकांची राजकीय सुरुवात उशिरा होते, आमची वयाची 18 वर्षीच झाली. दादांनी अनेक संस्था सुरू केल्या पण त्या वारसदारांना तितक्या समर्थपणे पेलता येत नाहीत, असा एक आरोप विरोधकांच्या म्हणून तुमच्यावरती होतोय. तर नाही, वसंतदादांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीत, सहकार्याच्या चळवळीच्या कारकिर्दीत अनेक संस्था निर्माण केल्या, वाढवल्या, जोपासल्या. वसंतदादांप्रमाणे
प्रत्येकाला जमेल असं नाही. वसंतदादा असताना जिल्ह्यात एक वाक्यता होती, त्यांच्या मागे सर्वजण एक संघपणे राहायची. वसंतदादानंतर जिल्ह्यात एक नवीन विचारसरणी आली ज्याला सामुदायिक नेतृत्व म्हणत होतो, आणि त्यामुळे सामुदायिक नेतृत्व आल्यावर प्रत्येकाला राजकीय महत्त्वाकांक्षा येणं स्वाभाविक होतं, आणि त्यात थोडंफार धोरण, एकामेकाचं संस्था अडचणी आणण्यासाठी प्रयत्न हे कारणीभूत असू शकतील. पण ज्या पद्धतीनं वसंतदादांच्या संस्था पुढे न्यायला पाहिजे होता त्या मधल्या काळात आम्हा सगळ्यांना नेता आल्या नाहीत, ही गोष्ट टाळून चालणार नाही. पण सुदैवानं वेळीच आम्ही ह्या हा जो स्लाइड आहे तो करेक्ट केलेला आहे, आणि म्हणून ह्याच्यापुढे ह्या सर्व संस्था चांगल्या चालतील. आणि पुन्हा वसंतदादांच्या काळात जी त्यांची भरारी होती, जी वसंतदादांच्या काळात त्यांची ख्याती होती, त्याच्याहूनही उंच भरारी आम्ही घेऊ शकू असा मला विश्वास आहे. दादांची एक राजकारणातली जी उंची होती ती त्यांच्या वारसदारांना तिथंपर्यंत अजून पोहोचता नाही आला असंही बोललं जातं. तर स्वाभाविक आहे, वसंतदादांनी स्वातंत्र्याच्या लढतीत भाग घेतला होता आणि तिथून त्यांची मूळ सुरुवात झाली, आणि तिथून पुढे जात असताना लोकसंघटित करणं, मार्केट कंपनी स्थापना करणं, सहकार चळवळ उभी करणं, सहकार चळवळीच्या माध्यमातून कारखाने उभे करणं, वेगवेगळ्या संस्था उभे करणं, दादांनी जे केलं ते प्रत्येक जण करू शकेल असं नाही. कधीतरी असा एखादा माणूस जन्माला येतो, त्यात वसंतदादा आहेत, आणि वसंतदादांचा नातू म्हणून निश्चितच लोकांची अपेक्षा तेवढ्या असू शकतात. त्यांच्या निम्म्या एवढं जरी करता आलं तर आपण आयुष्यात खूप यशस्वी झालो असं मला वाटेल, आणि तो प्रयत्न आमचा चालू आहे. दादांच्या काळात एक म्हणजे मातीशी नाळ जोडलेले नेता असं त्यांची ओळख होती, मग मधल्या काळामध्ये ही नाळ कुठं दादा धरण्याची तुटली असं वाटतं, म्हणजे लोकांचा जनसंपर्क कुठंतरी कमी झाल्यासारखा. ह्या तिसऱ्या पिढीत हो मान्यच केलं पाहिजे, दुसऱ्या पिढीत नाही. वसंतदादांची नंतरची जी पिढी होती, जी विष्णू अण्णा आमचे चुलते होते, आमचे वडील प्रकाश बापू होते, त्यांचा प्रचंड जनसंपर्क होता. प्रत्येकाच्या अडचणी समजून घेण्यात त्यांनी खूप वेळ घालवला, लोकांच्यात बसायचे, उठायचे, लोकांच्या अडचणी समजायचे. किंबहुना तुमच्या मागच्या प्रश्न जो संस्थेंच्या बाबतीत होता, एवढा लोकांच्यात वेळ दिल्यामुळे कदाचित संस्थेकडे दुर्लक्ष झालं होतं. दुर्दैवानं ती आमची जी पिढी होती, जी कर्तृत्वाची पिढी होती, ती लवकर निघून गेली. प्रकाश बापूंचंही लवकर निधन झालं त्या 50-त, आणि विष्णू अण्णांचंही. जनसंपर्कात लक्ष दिलं म्हणून संस्थांच्याकडे दुर्लक्ष झालं, शक्यता आहे की दुसऱ्या पिढीला दोन्ही जमलं नाही. म्हणजे वसंतदादांच्या काळात वसंतदादांनी संस्था उभ्या केल्या आणि दुसऱ्यांच्या ताब्यात चालवायला दिली, आणि त्यात चालवायला देत असताना त्यात विष्णू अण्णा पाटील आमचे चुलते होते, प्रकाश बापू होते, हे संस्था चालवायला लागले आणि वसंतदादा राजकारण पाहत होते, आणि त्यामुळे ह्या सगळ्या लोकांचे एकसंघपणे एक चांगली मूड बांधून राजकारण होत होतं. वसंतदादानंतर जनसंपर्काची जबाबदारी ह्या दोघांवर आल्यामुळे पुन्हा त्यांनी संस्था चालवायची जबाबदारी त्यांच्या पुढच्या कार्यकर्त्यांच्या पुढच्या फळीच्या कार्यकर्त्यांकडे दिली, कदाचित त्यामुळे दुर्लक्ष संस्थेंकडे झालं. आणि त्यामुळे राजकारणात मात्र ती जी पिढी होती ती प्रचंड लोकप्रिय होती, आणि लोकात त्यांनीसुद्धा लोकांची नाळ ओळखणं ह्यात भरपूर प्रयत्न केले होते. दुर्दैवानं ते दोघं लवकर निघून गेले, आणि लवकर निघून गेल्यामुळे आम्हा तरुणांवर खूपच कमी वयात मोठी जबाबदारी आली, आणि त्यावेळेला आम्ही कसं रिॲक्ट करायचं, लोकांपुढे काय जायचं, लोकांच्या अपेक्षा काय आहेत, आणि आम्हाला असं वाटायचं की कामं करणं हा एकच काम राजकीय लोकांचं असते, आणि कदाचित फंड मंजूर करून आणलं, कामं करणं, ह्यात वेळ गेला, आणि लोकसंपर्क, लोकसंवाद हा जो वसंतदादांचा फॉर्म्युला होता तो आम्हाला पुढे नेता आला नाही, आणि 2014 पराभवानंतर तो आमच्या लक्षात आला आहे, आणि म्हणून आम्ही स्ट्रॅटेजी चेंज केली. आता दोन्ही करायचं, लोकसंवाद, लोकसंपर्क आणि लोकांची कामं. म्हणजे मधल्या काही काळात तुम्ही आरोप केलेले होते की दादा घराणे संपवण्याचा या जिल्ह्यातील काही मंडळींचा डाव सुरू आहे, तर त्याविषयी तुम्हाला असं का वाटलं की कोणाला तरी दादा घराणे संपवायचं? निश्चितच का वाटू नये. वारंवार वसंतदादा घरावर, वसंतदादांच्या विचारावर वार होत गेलेले आहेत. निवडणुकीच्या काळात ह्या हे बोलण्याचे विषय नाही, त्यामुळे तुम्ही ह्या ह्याच्यावर पूर्णपणे सविस्तर बोलणार नाही, मात्र वस्तुस्थिती अशी आहे की ह्या जिल्ह्यात म्हणजे अगदी आज आमचे प्रमुख विरोधक जे आहेत, जे संघ आहे भाजप, म्हणजे आज संघ विचारसरणीचे लोक, त्यांनासुद्धा कदाचित वाटत असेल की वसंतदादांचं
विचार आणि घर ह्या ठिकाणी टिकलं तर काँग्रेस ही ह्या ठिकाणी स्ट्रॉंग राहणार. आणि म्हणून त्याचा प्रयत्न असणं काय चुकीचं नाही, पण प्रयत्नांच्या माध्यमातून वसंतदादा घराणे संपवण्याचा प्रयत्न झाला असं तुम्हाला म्हणायचं? मी तेच सांगितलं, मी तुम्हाला उदाहरण दिलं की राजकारणात आज आमचा प्रमुख शत्रू हा भाजप आहे, आणि त्यामुळे आपला आमचा राजकीय शत्रू असल्यामुळे त्यांना ह्या जिल्ह्यात स्पेस पाहिजे, आणि तो आज मिळालेला थोडाफार प्रमाणात दिसतो. तो त्यांना स्पेस जो पाहिजे होता तो स्पेस मिळवण्यासाठी निश्चितच आमचं घर संपवल्याशिवाय तेवढा व्हॅक्युम क्रिएट होत नव्हता ज्यात त्यांना जागा मिळू शकली असते, आणि म्हणून ते प्रयत्न त्यांच्याकडनं झाले असतील. आणि त्याच पद्धतीनं त्या त्या वेळेचे विरोधक आपला राजकीय अस्तित्व ह्या जिल्ह्यात निर्माण करण्यासाठी वसंतदादांच्या घराचं राजकारण संपलं पाहिजे ही इच्छा मनात ठेवायचा. असं म्हणतात की आजोबांच्यातले गुण नातवांच्यात येतात, असा कोणता गुण दादांच्यातला की तुम्हाला वाटतं की तो माझ्यात यायला पाहिजे, किंवा कोणते गुण आहेत? हां, म्हणजे इच्छा करायची म्हटलं तर अनलिमिटेड असते, किती विश तुम्ही देताय मला माहीत नाही, पण निश्चितच एकच म्हणायचं गुण तर वसंतदादा जे ज्यांची जी स्मरणशक्ती होती की प्रत्येक माणसाला म्हणजे कधी जरी एकदा जरी भेटले तर पुढच्या वेळेला नाव घेऊन पुकारायचे, आपुलकीने बोलायचे, हे जो वसंतदादांचा गुण आहे तो आमच्यात सहजासहजी आलेला नाही कदाचित. बोलवणार जर वसंतदादांचा गुण आमच्यात आला तर, आणि तो आला पाहिजे अशीच विनंती. बाकी निश्चितच वसंतदादांचे प्रचंड गुण आहेत जे आपण सर्वांनी माई मी एकट्यानेच नाही पण तुम्ही सर्वांनी सुद्धा तुमच्यात आले पाहिजेत, त्याचा प्रयत्न चालला आहे. पण जी गॉड गिफ्टेड टॅलेंट असते ते एक तुम्ही मागा म्हटलं तर डेफिनेटली इट्स. काँग्रेसची सत्ता जसं की मी तुम्हाला म्हणाले 60 वर्ष इथं होती, 35 वर्ष त्यातली तुमच्या घरामध्ये होती, असं असताना सुद्धा दादा म्हणाले की आमच्यावर अन्याय होतोय पक्षाकडून, त्याचं कारण? नाही, अन्याय होतो हे निश्चित आहे. तुम्ही समजून घ्या की 96 पासूनच तुम्हाला स्टोरी सांगतो आणि ही राजकारणाची वेळ नाही आहे, पण ह्या गोष्टी आता काढायच नाहीत, इलेक्शन आहे. पण 80 साली वसंतदादा पहिल्यांदा ह्या मतदारसंघात निवडून आले, त्यानंतर आमच्या आजी शालिनीताई पोटनिवडणूक निवडून आले, 84 आमचे वडील निवडून आले, 90 आले, 91 आले, 96 मात्र आमच्या वडिलांना तिकीट नाकारण्यात आलं. हा तिथून अन्याय आमच्यावर झाला असं आम्हाला वाटलं. गांधी फॅमिली त्यावेळेला सत्तेत नव्हती, इतर लोक राजकीय सत्तेत होते. त्यावेळेला आपले राष्ट्रीय अध्यक्ष सीतारामजी केसरी होते आणि त्यामुळे तिकीट नाकारण्यात आलं. एवढंच झालं की सुदैवानं ते तिकीट प्रकाशपूर्ण नाकारत असताना त्यांचं मत घेण्यात आलं की तुमच्या घरात दुसरं कोणाला व्यक्तीला द्या, आणि ते मदन भावना देण्यात आलं. पुन्हा 99 साली आमच्या घरात फूट पडली आणि काही कारणास्तव मदन भावना राष्ट्रवादीत राहावं लागलं. त्यावेळेला प्रकाशबाबूंची इच्छा होती की विधानसभा लढवावी, मात्र पक्षाने त्यावेळी आग्रह केला आणि लोकसभाच तुम्ही लढली पाहिजे हा आग्रह धरला, आणि त्यामुळे 99 आम्हाला लढावं लागलं. मात्र पुन्हा 2004 प्रकाशबाबूंना तिकीट मिळवण्याला खूप लोकांचा विरोध झाला. पुन्हा 6 बाय इलेक्शनमध्ये प्रतीक पाटलांना उमेदवारी मिळवण्यासाठी खूप अडचणी आल्या, खूप विरोध झाला. 9 पुन्हा उमेदवारी मिळण्यासाठी प्रचंड विरोध झाला. आणि म्हणून असं वाटते की एक कुटुंब आहे जे लोकांच्यातून प्रत्येक वेळेला निवडून येते, मग उमेदवारीच्या वेळेला एवढा विरोध त्यांना होतो का हे आम्हाला कळलं नाही. आणि म्हणून स्वाभाविक आहे की अन्याय होतो हे खरं आहे, तो का होतो हे आज विश्लेषण करत नाही पण होतो, म्हणून अन्याय होतो असं सांगण्यात आलं. आमच्या घरातल्या दुधावर, आमच्या घरातलं दूध पिऊन आमच्यावरच फणा काढणारा नाग, इतकी कटुता खासदारांविषयी का तुमच्या? कटुता कुणावरच नाही, कटुता कुणावरच नाही आहे. आम्ही खूपच नम्र आणि संयमी लोक आहे वसंतदादांचं नातू असल्यामुळे, पण पोटतिडीक आहे की आमच्या नजरेपुढे घडलेल्या गोष्टी आहेत जी लोक आमच्याकडे विश्वासाने येऊन आमच्याकडून सर्व सहकार्य घेऊन पुन्हा कपट करून आमच्यावर ज्यावेळेला वार करतात. स्वाभाविकच आहे ना, ज्या ज्या व्यक्तींना अगदी नगरपालिकेच्या स्तरापासून
विधान परिषदेपर्यंत नेण्यात वसंतदादा घराचा हात आहे. लाल दिव्याची गाडी त्यांना महामंडळ मिळण्यातसुद्धा आमचा सिंहाचा वाटा आहे. आणि अशा परिस्थितीत त्याच व्यक्तींनी वसंतदादांच्या नातवाविरुद्धच भाजपमध्ये जाऊन ऐनवेळेला उमेदवारी घ्यावी हा एक पाठीत खंजीर खुपसण्यासारखाच प्रकार आहे. मग आता ते आम्ही समजून घेतलं त्यावेळेला. पण आता निवडून आल्यावर एवढे संबंध पूर्वीचे चांगले असलेले विसरून पर्सनल लेवलला अटॅक करून प्रतीक दादांवर वैयक्तिक टीका करून वैयक्तिक राजकीय त्रास द्यायचा प्रयत्न करून तर व्यक्ती असं वागत असेल तर निश्चित ती आमच्या मनातल्या भावना बाहेर येणार. मधल्या काही दिवसांमध्ये दादांच्यावरती निष्क्रियतेचा पण एक आरोप झालेला होता. संजय पाटलांनी संजय काकांनी केला का काकांचा त्यांच्या विरोधकांच्याकडून निष्क्रियतेचा प्रत्येकाची राजकारणाची पद्धत वेगळी आहे आणि त्यामुळे कोण जज करणार की निष्क्रियता काय. विद्यमान खासदार खूप फिरतात असं ते सांगतात. म्हणजे एक त्यांनी वक्तव्य केलं की माझ्या गाडीचे किलोमीटर वाचा आणि मग सांगा मी किती फिरलो आहे. तर किलोमीटर त्यांनी गाडीचे पाडले असतील पण ते संपर्कासाठी पाडले का वैयक्तिक इस्टेटी गोळा करण्यासाठी पाडले हे आता आम्हाला माहीत नाही. त्यामुळे प्रतीक दादांची राजकीय पद्धत स्टाईल ही जरा वेगळी होती आणि त्यामुळे प्रत्येक इट्स ओपन फॉर इंटरप्रिटेशन. प्रत्येकाचं मत वेगळं असू शकते. पडळकरांविषयी काय तुमचं म्हणणं आहे? कारण ते तुम्हाला त्यांचा प्रतिस्पर्धी म्हणतात. संजय काका जमेतच धरत नाही ते तुम्हाला म्हणतात. पडळकर साहेबांबद्दल आम्ही काय बोलत नाही. त्यांचा लढा हा त्यांच्या समाजाच्या आरक्षणासाठी आहे. त्यांच्या समाजाचं आरक्षण मिळवून देतो म्हणून त्यांनीच त्यांचा समाज हा बीजेपीकडे घेऊन गेलेले. त्यांना ते त्या ठिकाणी आरक्षण मिळालं नाही आणि मग त्यांनी पुन्हा काँग्रेसकडे मागायला यायला पाहिजे होतं. स्वतंत्र काँग्रेसनी आता मी काँग्रेसमध्ये आता नसल्यामुळे मी त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. आघाडीचे उमेदवार हो निश्चित आघाडीचे उमेदवार आहे पण ती नाही धनगर आरक्षणाच्या बाजूनेच आम्ही सुद्धा त्यावेळेला मत मांडलेलं आणि निश्चितच त्याचा पुरेपूर अभ्यास करून निर्णय झाला पाहिजे ह्या मताचा आम्ही पूर्वीपासून होतो. आमच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात समाज आहे आणि त्या धनगर समाजाच्या मुद्द्यावर पडळकरांनी भाष्य करत असताना आमचा त्यांना पाठिंबाच मिळाला होता सहकार्यच मिळालं होतं. ही पॉलिटिकल स्ट्रगल नाही आहे हा वेगळा लढा आहे. वेगळा लढा आहे तर तो त्यांनी तसा लढायला पाहिजे होता. राजकारणात प्रत्येक वेळेला मागच्या निवडणुकीत आम्हाला पाडण्यासाठी भाजपला पाठिंबा द्यायला लावला. आज त्यांच्याकडून जनता ऐकत नाही आणि भाजपला पाठिंबा द्यायचं म्हटलं तरी त्यांना देता आला नसता. मग आता स्वतः उभं राहणं म्हणजे ते का करतात त्याच्यामागे त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आहे का राजकीय सेटलमेंट आहे माहीत नाही. मात्र ह्या जिल्ह्यात मी प्रतिस्पर्धी हे भाजपलाच मानतो. त्यांची वैयक्तिक मत त्यांची असू शकतील पण आज ह्या ठिकाणी भाजपशीच लढाई आहे आणि आज एकंदरीत भाजपला मत द्यायची लोकांची मानसिकता नसल्यामुळे दोन्ही उमेदवार आमच्यापेक्षा खूपच मागे दिसतात. सांगलीत तुम्ही सक्षमा कार्यक्रम घेतला, तरुणांना बोलवलात, मग त्यामध्ये विश्वजित कदमांना बोलवलं होतं, त्याचं कारण? नाही, सक्षमा हा नॉन पॉलिटिकल कार्यक्रम होता आणि त्या सक्षमाच्या कार्यक्रमाला आम्ही लॉन्चचा कार्यक्रम होता तो आणि त्यासाठी काही आमच्या घराशी वसंतदादांच्या घराशी निगडीत अशी घराणी आम्ही त्या ठिकाणी बोलवली होती. पतंगराव कदमांचं घराणं निगडीत नाही त्यांच्या? नाही, जिल्ह्याची नाही, राज्यातली. म्हणजे सांगली जिल्ह्याच्या बाहेरची काही लोकं आम्ही त्यात बोलवलेली होती आणि मेन अजेंडा त्यावेळेला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील ह्या तीन माजी मुख्यमंत्र्यांचे वारस हा तो मेन अजेंडा होता. योगायोगानं सत्यजित तांबेसुद्धा त्या दिवशी इथं उपलब्ध असल्यामुळे ते कार्यक्रमाला आले होते. पण मुख्य अजेंडा हा माजी मुख्यमंत्र्यांचा होता त्यामुळे तसं काही प्रश्न निर्माण झाला नाही. पण त्यांना त्या दिवशीचे इतर कार्यक्रमांना निमंत्रण होतं. उमेदवारी डिक्लेअर व्हायच्या आधी तुमच्या दोघांच्यामध्ये एक वाकयुद्ध पण झालं होतं
आणि आता मात्र ते तुमचा प्रचार करतायत, सगळं आलबेल दिसते, वरनं वरवरचा आलबेल आहे की खरं मनापासून? एका वयाचे असल्यामुळे राजकारणात स्पर्धा राहणार, मात्र हे मान्य केलं पाहिजे की विश्वजीत कदम यांनी स्वतःच्या राजकीय आयुष्यात खूप मोठी कामगिरी केलेली आहे. युवकचे अध्यक्ष म्हणून त्यांनी खूप मोठी मोठी आंदोलनं केली, त्यामुळे ते आम्हाला राजकारणात सिनियर आहेतच, पण कधीही थोडी स्पर्धा ही एका वयाची माणसं असल्यामुळे राहणारच. ह्या निवडणुकीसंदर्भात माझ्या मनात त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन माझं काम करायचं जाहीर केल्यापासून माझ्या मनात त्यांच्याबद्दल चांगला आदर आहे, आणि त्यामुळे माझ्याकडून पूर्ण आलबेल आहे. आणि एकंदरीत त्यांनी आत्तापर्यंत जे ह्या माझ्या प्रचारासाठी केलेले पुढाकार आहे, केलेल्या गोष्टी आहेत, त्यातनं असं दिसतं की हे जी एकी आहे आणि ही लांब चालणार आणि आमच्याकडून दगाफटका होणार नाही. JJP म्हणजे जयंत जनता पार्टी असं तुम्ही म्हणायला होतात, मग ज्यावेळी तुमची उमेदवारी डिक्लेअर झाली त्यावेळी तुम्ही जयंत पाटलांना पालक म्हणालात आणि त्या तुमचं पालकत्व स्वीकारतील, तर खरंच त्यांनी पालकत्व तुमचं स्वीकारलं? करतील ते तुमच्यासाठी का? ह्या निवडणुकीत करतील. ह्या निवडणुकीत करतील मग कायमचं करावं अशी इच्छा आहे? हो, म्हणजे एकत्र आघाडी असली तर ती पाळावी, शेवटी आघाडी धर्म पाळावा लागतो, पक्ष आपल्यापले वेगळे आहेत. मी आज स्वाभिमानी पक्षात आहे, काँग्रेस पक्षात होतो, आमच्या पक्षाचे त्या त्यावेळचे काय धोरण असतील त्याच्याशी आम्ही एकनिष्ठ राहावं असं आमचं मत आहे. त्यांनी ह्यावेळी निर्णय घेतला की पक्षाच्या धोरणाशी ते एकनिष्ठ राहतील आणि काम करत असताना मनाने करतायत. त्यांचे सर्व कार्यकर्ते चांगल्या कामाला लागलेत, किंबहुना आमच्या कार्यकर्त्यांच्या बरोबरीनं त्या जणू काय स्वतःचाच उमेदवार आहे ह्या पद्धतीनं कामाला लागले. तिन्ही पक्षाचे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी, तिन्ही पक्षाचे त्या ताकदीनं कामाला लागलेले आहेत. मला वाटते की पुढच्या काळातसुद्धा हा जो राजाराम बापू वसंतदादा तथाकथित वाद आहे त्याला ह्या निवडणुकीत माझ्या विजयानंतर पूर्ण विराम मिळेल. एखाद्या पक्षाचे नेत्यांच्यामध्ये असे उघड उघड वाद होतात त्यावेळी, म्हणजे त्या प्रत्येक पक्षाची एक वोट बँक असते त्याच्यावरती ते रिफ्लेक्ट करतं? नाही, वाद हे होतात, तो पक्षांतर्गत वाद होणं हा जीवनपणाचं लक्षण आहे. पक्ष वाढत असताना प्रत्येकाला आपापला गट वाढावा, आपल्या विचाराची माणसं वाढावी, हा राजकीय महत्वाकांक्षा असणं स्वाभाविक. पण गटातटाचं एक पक्षाची जी प्रतिमा असते ती कुठेतरी मलिन होते असं वाटतं तुम्हाला? नाही होत, कारण प्रत्येक पक्षात असं होत असते. फक्त इंटरनल डेमोक्रेसी आहे आमच्या प्रत्येकाची आणि त्यात निर्णय एकदा झाला त्यानंतर निर्णयाशी बांधील राहिलं पाहिजे, हे आपल्या आमच्या सर्वांचंच मत आहे. राजू शेट्टी बोलताना म्हणाले होते की शेतकऱ्यांच्यावर जर अन्याय झाला तर आम्ही विशाल पाटलांच्या विरोधात सुद्धा उठाव करू, तर त्या हे खरं आहे. त्यांनी आमच्याकडनं ते बदवून घेतलेलं आहे, त्यांनी आमच्याकडनं शब्द घेतलेला आहे की आमच्याकडून शेतकऱ्यांना नुकसानीचं त्रासाचं ठरेल असं कुठलंच कृत्य होणार नाही, आणि झाल्यास त्यांनी आमच्या विरोधात सुद्धा आंदोलन करू शकतील. पण मी विश्वास देतो, दिला आहे आणि जनतेलाही देतो की शेतकऱ्यांना त्रास होईल असं कुठलंच वर्तन आमच्याकडनं कधीही झालेलं नाही, शक्यतो आणि होणारही नाही. खासदार झाल्यानंतर तुमचा अजेंडा काय असेल? खासदार तुम्ही आता म्हणताय तर खासदार होणारच आणि लवकरच होऊ असं वाटते. झाल्यावर काही प्रमुख मुद्दे आम्ही ह्या ठिकाणी धरलेले आहेत आणि त्या मुद्द्यांवर जास्तीत जास्त भर देणार आहे. प्रामुख्यानं पाणी, आणि ह्या जिल्ह्याला वसंतदादांनी नदीचं पाणी उचलून म्हणजे खोऱ्यातून पाठारावर हा जो कॉन्सेप्ट वसंतदादांचा होता की नदीपात्रातलं पाणी उचलायचं आणि ते जमिनींना उपलब्ध करून द्यायचं, ती डेव्हलपमेंट केल्यामुळे सांगलीची डेव्हलपमेंट झाली. आज जे हे ऊस शेती आणि ऊसाचं आंदोलन हे होते हे फक्त ऊस लावायला पाणी उपलब्ध झालं म्हणून झालेलं आहे, आणि त्यामुळे पाणी हा मूळ आहे, हा बेस आहे. पाण्यावरच आता तुम्ही बोलता म्हणून विषय वाटते, टेंभूत आकारीच्या ज्या काही योजना आहेत त्या 1984 पासून सुरू आहेत, त्या आज तागायत सुरू आहेत. खासदार म्हणतात की आम्ही निधी आणला,
तर हे सगळं असं नाही का विकास छोटा होत आहे आणि योजना मोठ्या होत आहेत. मी वसंतदादांनी ज्यावेळी 84 ह्या मूळ संकल्पना काढली त्यावेळी त्याचा बजेट लिमिटेड होता. काळांतराने वेळेची गरजा वेगळ्या वेगळ्या असतात. हे ओपन कॅनल सिस्टमची सुरुवात वसंतदांच्या काळात झाली. ह्याला लाईनिंग करावं हा कॉन्सेप्ट तेव्हा नव्हता, कारण वसंतदांचा कॉन्सेप्ट होता पाणी अडवा पाणी जिरवा, पर्क्युलेशन करणं आणि ग्राउंड वॉटर लेवल वाढवणं हा वसंतदांच्या वेळेचा कॉन्सेप्ट होता. आता जरा जसंजसं वेळ झाले तसं कॉन्सेप्ट बदलत गेलेले आहे. त्याचं कारण की विजेचं बिल हे खूप वाढत गेलं आहे आणि शासनाला ते महागात पडते आणि म्हणून किती पाणी उचलायचं, उचलल्यावर एंड यूज काय त्या पाण्याचा, ह्या बाबतीत वेगळे विचार झाल्यामुळे पुन्हा हे जे कॅनल सिस्टम झालं आहे त्याचं लाईनिंग करणं, पुढे बंदिस्त म्हणजे कॉन्ड्युट पाईपिंग, कॉन्ड्युट म्हणजे बंदिस्त पाईपलाईन, त्यासंदर्भात त्यातनं पाणी देणं, ह्या गोष्टी झाल्यामुळे ह्याचा खर्च खूप वाढत गेलेले आहेत. पण ज्यांनी कुणी हे योजना राबलेल्या आहेत त्या काय चुकीच्या पूर्णपणे राबवलेल्या गेल्यात असं काय म्हणता येणार नाही. मूळ योजनेत आणि आत्ताच्या योजनेत थोडा थोडा बदल होत गेलेला आहे आणि त्यामुळे प्रकल्प निधी खर्च हा वाढत गेलेला आहे. पण शेवटी हा शेतकऱ्यांना पाणी मिळाल्यावर फायद्याचाच ठरेल, तो काय नुकसानीचा ठरणार नाही. तर पाणी ह्या प्रश्नावर बोलत असताना पाणी हा प्रमुख मुद्दा आहे. रोजगार निर्मिती हा तो मी जोडून मुद्दा घेतलेला आहे आणि ह्या जिल्ह्यात खूपसे तरुण शिकत आहेत, त्यांचे आई वडील मोठे मोठे कर्ज काढतात, त्या मुलांना शिकवतात आणि मुलांना शिकवल्यानंतर नोकरी हा प्रमुख मुद्दा आहे. तरुणांना रोजगार मिळवून देणं ह्यासाठी कटिबद्ध आहे आणि माझे वैयक्तिक जे एजेंडे आहेत ते माझ्या मी एजेंडामध्ये जाहीरनाम्यात घातलेले आहेतच. पण सांगलीचं शहरीकरण खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे, त्यामुळे सांगली मिरज कुपवाडा जो शहर मोठं आहे त्या शहराला बेसिक सुविधा नाही आहेत, स्मार्ट सिटीमध्ये त्यांचं इन्क्लुजन न झाल्यामुळे. त्यामुळे ह्या शहरांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून ह्या शहरातल्या नागरिकांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणं हा माझा मेन एजेंडा आहे. त्यामुळे पाणी, शहर सुधारण आणि नोकऱ्या ह्या तीन मुद्द्यावर आज एजेंडा मेन ठेवलेला आहे. दादा, तुम्ही आमच्याशी दिलखुलासपणे गप्पा मारल्यात, त्याबद्दल वज्रधारीकडून मी तुमची आभारी आहे. थँक्यू. तर हे होते आघाडीचे उमेदवार विशाल पाटील, जे पाणी रोजगार या गोष्टींवरती आपल्या आगामी काळात काम करणार आहेत. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.